आकाशवाणी मुंबई केंद्र नभोनाट्य प्रसारित करत आहोत नजर मनाला भुरळ पाडणारी मूळ कोकणी लेखक देवीदास बाबई अनुवाद रमेश कोरावर सादरकर्त्या तनुजा कानडे ऐकूया नभोनाट्य नजर मनाला भुरळ पाडणारी। तुझ्या डोळ्यानेच गुंतो रे मला नक्षत्रांची चमक अथांग तळ्याच्या थंड शीतल पाण्याप्रमाणे नितळ शांत असं वाटत आयुष्यभर या तळ्यात डुबक्या मारतच राहा किंवा केव्हा या ब्रह्मदेव नावाच्या चित्रकाराचं कौतुक वाटत अगं कुंचल्यानं रंगाचे चार हात फिरवून माणसाच्या चेहऱ्याचं इतकं सुंदर मनमोहक चित्र रेखाटायचं किती लोकांना ही नजर घायाळ करील याचा काही विचारच करायचा नाही अंजो हा ब्रह्मदेव नावाचा चित्रकार केवढा मोठा चित्रकार असेल नाही हो असेल की झालं तुझं बोलून का कंटाळा आला नाही तर काय बरं दिसत काय माझ्या डोळ्यांची प्रशंसा ही स्तुती मला तर आता रोजचीच झाली दुसऱ्या कुठल्या विषयावर कधी बोललायस तू काय करू अंजू मन ऐकत नाही पण खरंच तुला या माझ्या बोलण्याचा वीट येतो होय आता आताशा तर खूपच मला नाही वाटत आणि खरंच तसं असेल ना तर अंजू या पृथ्वी तलावरचे सगळे लेखक आणि साहित्यिक बंडलबाज म्हटले पाहिजेत का अगं जगातल्या सगळ्या सुंदर स्त्रियांना त्यांच्या सौंदर्याची पुरुषांनी केलेली स्तुती आवडते असं मी वाचलंय ते खोटंच म्हणायचं खरंय ते मग तुला कंटाळा काय येतो माझ्या मनाला नाही कानांना येतो पण मला कधीच कंटाळा येत नाही तुझ्या नजरेला नजर देताना किंवा तुझ्या डोळ्यांची प्रशंसा करताना येईल 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 कधीतरी येईल चुकतेस तो तुझे डोळे चितारणारा चित्रकार ब्रह्मदेव आहे अगं कोणी मानवी व्यक्ती नव्हे आणि ब्रह्मदेवाच्या कलाकृतीचा कंटाळा मानवाला कधीच येत नाही आता माझंच बघ ना तुझ्या नजरेनं मी रोज नवनवी उमेद पाहतो जगण्याची एक नवी उमेद दर दिवशी नव तारुण्य असं आणि म्हणूनच एखाद्या साहित्यिकासारखा बोललास तू होय अगं तारुण्यात प्रवेश केल्यानंतर दोन प्रेमी जीवाने बोलण्याची भाषा आहे मला एक सांग काय हे तारुण्य आलंय हे कसं ओळखायचं कसं ओळखायचं पिंपळाची पानं सळसळल्यावर एखाद्या मदालसेच्या पायातल्या घुंगरांचा झंकार झाल्यासारखा जो भास होतो ना अगं ती भावना म्हणजे तारुण्य वा ब्युटिफुल अच्छा लेखक झालास बरं का तू म्हणूनच म्हणतो अंजू अगं दोन प्रेमी जीवांनी आपल्या तारुण्याचा प्रत्येक क्षण अशा मृदू भाषणाने प्रशंसेचे स्तुतीचे बोल एकमेकांना ऐकवत घालवला पाहिजे नाहीतरी अंजू अगं हे सोन्याचे दिवस माणसाच्या आयुष्यात येतात तरी कितीसे ऐन मोसमात एखादं सोनचाफ्याचं झाड बहरून यावं आणि त्याच्या फुलांचा सुगंध दशदिशात पसरावा आणि तो मोसम संपून बहर ओसरला ना अंजू की सगळीकडे ओसाडीच ओसाडी असो अजय आज तरी तुझं भाष्य दुसऱ्या विषयाकडे वळलं म्हणायचं असं म्हणून तुम्हाला परत आठवण करून देते कसली मी माझ्या संभाषणाचं ओघ परत तुझ्या डोळ्याकडे वळवू शकतो अंजू असेल असेल पण प्लीज आता तरी नको का कंटाळा येईल माझ्या बोलण्याचा दुसराही अर्थ असू शकतो दुसरा अर्थ दुसरा कोणता भीती भीती आय जस्ट डोंट अंडरस्टँड रिअली अजय अजय मी खरंच सांगते तुझी ही नेहमीची स्तुतीची कौतुकाची भाषा ऐकून ना मला आता तशा भीती वाटू लागली भीती आणि माझी या डोळ्यांची डोळ्यांची हो माझ्या डोळ्यांची तुझ्या डोळ्यांची कधी कधी असं वाटतं काय वाटत कि तुझं प्रेम माझ्यापेक्षा माझ्या डोळ्यांवर जास्त आहे नाही नाही हे खरं नाही अंजू तुझ्या डोळ्यांची मी प्रशंसा करणं स्तुती करणं म्हणजे ब्रह्मदेवाचं कौतुक आणि पण अंजू याचा अर्थ मी तुझ्यावर नाही तर तुझ्या डोळ्यांवर प्रेम करतो असं मुळीच नाही मुळीच नाही खरं कसं नाही मी तुझ्यात आणि तुझ्या डोळ्यात फरकच करत नाही नाही पण मला तसं वाटतं नाही गैरसमज आहे तुझा
मी जिच्यावर मनापासून प्रेम करतो तिला देवानं एक मनमोहक देणगी दिले याचं मला कौतुक असू नये अंजू. आणि अगं अशा या देणगीची प्रशंसा स्तुती न करण्या एवढा कर्मदरिद्रीपणा मी दाखवला तर मी कसला गप्रेमी अंजू. हे बघ एवढी साधी गोष्ट तुला कळू नये पण अजय हे सुंदर डोळे दुसऱ्या एखाद्या मुलीचे असते तर तू तिच्यावर प्रेम केलं असतस होय ना. अगं दुसऱ्या मुलीचे असते तर हे बघ या म्हणण्याला काही महत्व नाही अंजू. असं म्हणून तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळू शकत नाहीस अजय. अंजू तुला म्हणायचंय तरी काय. अजय तू जेव्हा जेव्हा माझ्या या डोळ्यांची स्तुती करतोस ना तेव्हा तेव्हा याच विचारांना माझं डोकं भिरभरायला लागतं. मग देतोस ना माझ्या प्रश्नाचं उत्तर अजय. अंजू हे बघ त्याची काही फारशी गरज नाहीये. मला आहे माझं मन थाऱ्यावर नाही म्हणून. अंजू मी जर तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुला पटेल ते. पटणार नाही असं उत्तर देऊ नकोस म्हणजे झालं. ऐक तर हे डोळे दुसऱ्या मुलीचे असते तर मी तिच्या प्रेमात पडलो असतो. अजय झालं तुझं समाधान. थँक्स थँक्स अजय. अंजू सत्य सांगून तू माझ्या मनातली शंका दूर केलीस. तुझं प्रेम माझ्या डोळ्यांवरच जास्त आहे. तर तुझ्या डोळ्यावर आहे म्हणजे तुझ्यावरच आहे असं नाही होत का. असेलही असेल नाही आहे. आता 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 मी तुझ्यावर प्रेम करतोय की तुझ्या डोळ्यावर हे खरंच अंजू माझं मला समजेल असं झालंय. अंजू हे डोळे हिचे होते की तिचे होते या गोष्टीमध्ये आता काही तथ्य नाहीये. काही तथ्य नाही उरलेलं. आता हे डोळे तुझे आहेत आणि मी तुझ्यावर प्रेम करतोय. माझ्यावर नाही डोळ्यांवर. हो हो डोळ्यांवर. पण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अंजू. मी तुझ्या डोळ्यावर प्रेम करत राहीन. हे बघ आयुष्यभर जगण्याची नवी उमेद शोधत शोधत जगण्याची उमेद. आणि अजय हे डोळे फुटले तर अंजू का असं घडू शकत नाही. मग माझी किंमत ती काय. काढी इतकी देखील नाही होय ना अंजू. अंजू काहीतरी बोलू नकोस का. का 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 फुटू शकत नाही माझे डोळे. मग तुझ्या जगण्याच्या उमेदीच काय. काय असं होऊ शकत नाही. शकत असं घडू शकत. आकाशही कोसळू शकत अंजू. मोठा भूकंप होऊ शकतो. जगबुडे होऊ शकते. आणि या पृथ्वी तलावरचा प्रत्येक जीव नाश पाहू शकतो. सगळं काही होऊ शकत. मग आता सांग या जगातल्या सगळ्या लोकांनी काय करायचं. अंजू आपल्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी मरूही शकतो. अजय का का हेच तेवढं घडू शकणार नाही. हे घडलं तर ते घडलं तर हे झालं तर ते झालं तर या असल्या शंका कुशंका काढत बसलं तर जग चालेल तरी का अंजू. उद्या काय विपरीत होईल हे कोणी सांगू शकेल. अंजू असले खुले विचार तुझ्या डोक्यात येतात त्याची कल्पना नव्हती मला. सॉरी सॉरी अजय. केव्हा केव्हा अशाच बऱ्या वाईट विचारांनी मनाचा कोंडमारा होतो. आणि बरं हे बघ ते राहू दे. या विषयावर परत चर्चा नाही. आणि माझ्या माझ्या ज्या स्तुतीची प्रशंसेची तुला भीती वाटते ना ती मी यापुढे करणार नाही बस. अजय अजय माझ्या हातच्या वागण्याचा तुला राग आला असेल ना. नाही नाही मुळीच नाही. पण तुला न आवडणारी गोष्ट आता काढायची नाही. थँक्स अजय. अंजू आज घरून निघताना घरातली सगळी माणसं मला पुन्हा पुन्हा विचारत होते. आणि तू काय सांगितलंस. म्हटलं की आज लग्नाची तारीखच नक्की करून येतो. अंजू तुला ठाऊकच आहे आपलं हे असं भेटणं बोलणं माझ्या खर्चांना पटत नाही आवडत नाही. आता तर त्याने नुसता पिच्छाच पुरवलाय माझा. तुझी आई काय म्हणते. आई तिने माझ्यावर सोपवलंय. आणि तुझं काय म्हणणं आहे. तुम्ही मुहूर्त ठरवा तारीख नक्की करा. मी आहेच उभी माळ हातात घेऊन. हो नाहीतर हे तारुण्याचे दिवस आहेत तरी कितीचे. ते सोन छाप्याचं झाड बहरलेलं ते तारुण्य ते आल्याचं कसं कळणार. तूच म्हणाला होतास ना ती पिंपळाची पानं. या गोष्टीचा विचार गांभीर्याने का करत नाही तू अंजू. मम्मी आज फक्त शेजार पाजार बोलतोय. उद्या सगळा गाव बोलायला लागेल. काय बोलतील ज्या गोष्टीत काही तथ्य नाही अशाच ना. अगं शंका या फक्त शंकाच असतात अंजू. त्यांना काही खास अर्थ म्हणून नसतो. आणि शंका तर फारच वाईट. शंका घ्यायला पैसे पडत नाही मम्मी. म्हणून कामधंदा नसलेल्या लोकांचा तो उद्योगच झालाय. मला तरी या गोष्टीकडे लक्ष द्यावंसं वाटत नाहीये.
होय, कारण तुझ्या कानावर अजून काही गोष्टी पडल्याच नाही। कुठल्या गोष्टी? अगं, या एकाच आठवड्याभरात शेजारच्या चार पाच बायकांनी मला चार पाच वेळा तरी विचारलं असेल। काय आमोदाचं आणि या घराचं नातं काय? म्हणून काय झालं? मलाही कित्येकदा विचारलंय। म्हणूनच मी म्हणते की तू या गोष्टीचा गांभीर्याने विचार केलेला नाहीयेस। लोकांचं परत परत असं विचारण्यालाच शंका म्हणतात। मम्मी, तू लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि आमोदचं या घराशी असलेलं नातं समजून घेण्याच्या तांबार चौकशा करायची जबाबदारी लोकांच्या डोक्यावर कोणीही ठेवलेली नाहीये। आपल्यावर संकट आली तेव्हा आधार द्यायला कोणी पुढे आला नाही। आता शंका कुशंका काढायला सगळा शेजार पाजार हजर, शेजारधर्म पाळायला। आमोदचं या घराशी असलेलं नातं जाणून घेण्याची कोणालाही गरज नाहीये। तू अशी डोक्यात राग घालून घेतलीस म्हणून हा प्रश्न इथं सुटत नाही अंजू। तुला कळायला हवंय, आपली आणि आपल्या घराची अब्रू ही एकच कमाई आहे आपली। मम्मी, आपल्या जवळची ठेव आहे, त्या कमाई बद्दलच जर लोक शंका घ्यायला लागले तर। पण अंजू, अगं अंजू, अब्रूवर पडलेले डाग धुऊन काढणारा साबू अजून निर्माण झाला नाही या जगात। पण मम्मी, थांब अंजू, मला बोलू दे। त्याचं असं दोन दोन दिवसांनी परत परत इथं येणं ही गोष्ट मलाही बरीच खटकू लागलीये, काही कारण नसताना त्यानं। मम्मी, ओळख आहे म्हणूनच, शिवाय त्याचे उपकारही आहेत आपल्यावर। त्याचा अर्थ असा नव्हे की त्यानं मन मानेल तेव्हा इथं यावं, बसावं आणि चालू लागावं। मम्मी, आपण त्याला आपुलकीनं वागवतो म्हणून तर तो येतो ना। पण या आपुलकीचं पावित्र्य डोळ्यात फूल पडलेल्या लोकांना दिसत नाही, त्यांना येतो तो वेगळाच संशय। कारण माझ्या घरात एक सुंदर तरुण आणि उपर मुलगी आहे आणि म्हणूनच म्हणते अंजू, अगं तुला वाटते तेवढी ही साधी गोष्ट नाहीये। अगं, आपल्याकडे आबरूशिवाय दुसरं काय आहे गाठीला? आम्ही काय करावं असं तुझं म्हणणं आहे? आमोदचं या घरात वारंवार येणं बंद व्हायला हवं आणि त्याच्याही लक्षात कशी येत नाही म्हणते मी ही गोष्ट। म्हणजे मम्मी, इथं येऊ नकोच असं सांगायचं आपण त्याला? आणि दुसरा पर्यायच नाही। नाही मम्मी, नाही, हे बरोबर नाही दिसणार आणि मलाही ते पटत नाहीये। मला तरी कुठं पटते? अगं, पण तसं केल्याशिवाय शेजाऱ्यांच्या दार खिडक्यामधून इकडे लागलेल्या नजरा तरी बंद कशा होणार? पण मम्मी, ज्यानं मला नवं आयुष्य दिलं, तुझी मुलगी तुला परत आणून दिली, त्या माणसाला तू या घरात येऊ नकोस असं सांगायचं तरी कसं? अगं, कसं तरी सांगावंच लागेल आपल्याला। आणि तुझं हे असं परत परत येणं शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मनात वेगळीच शंका निर्माण करते। पण मम्मी, दारात आलेल्या कोणालाही असं तोंडावर सांगायचं म्हणजे? आणखीन काय करू शकतो आपण अंजू? पण मम्मी, लोकांच्या या संशय घेण्यात काहीच तथ्य नाहीये ही गोष्ट ठाऊक आहे मला, पण लोकांची तोंड बंद करायची ताकद आता माझ्यात उरलेली नाही। याचा अर्थ तुलाही आमोद विषयी निराळा संशय येतोय? तसंच समज। मम्मी मम्मी, तुझ्या उभ्या आयुष्यात त्याच्या इतका भोळा माणूस पाहायला मिळालाय? अंजू, अगं, त्याच्या भोळेपणावरून त्याच्या मनातली एखादी तरी गोष्ट तू जाणू शकतेस? अंजू, अगं, इथं त्याच्या भोळेपणाला महत्व नाहीये, महत्व आहे ते त्याच्या परत परत इथे येण्याविषयी घेतलेल्या लोकांच्या संशयाला। त्याचे उपकार विसरण्या एवढी मम्मी कृतज्ञ नाहीये ग। आणि माझ्या मुलीच्या चारित्र्याविषयी कोणी काही बोललं तर ते सहन करून घेणारही मी नाही। मम्मी, लोक असं बोलतात तरी काय माझ्याविषयी? फक्त तुझ्याविषयीच नाही तर तुम्हा दोघांविषयी। आणि तुझं तर लग्न ठरलंय अंजू, उद्या त्यांच्या कानावर या गोष्टी गेल्या तर? आणि तुला चांगलं स्थळ मिळालेलं पाहून तर त्याची पोटतिडीक जागी झाली असेल। असल्या शंकावर विश्वास ठेवण्या इतकी ती माणसं हलक्या कानाची नाहीत मम्मी। पण पोरी, शत्रूला वाट दाखवावी लागत नाही, डोळे फुटके असले तरी त्याची पावलं वाट बरोबर ओळखतात। आणि आमोच्या इथे येण्याचं तर त्यानं चांगलं मार्गदर्शनच झालंय मम्मी। अंजू, अगं, संशयाचा अंत शोकांतिकेतच होत असतो आणि ती या घरात घडू नये म्हणून आमोदचं इथे येणं बंद व्हायला हवंय। मला पटत नाहीये मम्मी। आता तुझ्या पटण्या न पटण्याला आता महत्व उरलेलं नाहीये। अगं, महत्व आहे संशयाला आणि त्यामुळे तुझ्या काळवणणाऱ्या तुझ्या भविष्याला। मला माझ्या मुलीचं भविष्य नासवायचं नाहीये ग। पण मम्मी, त्यासाठी काही कारण नको का? अगं, कारण असल्याशिवाय बोलत नाहीये मी। परवा एका शेजारणीनं मला विचारलं अंजूला आमोदला द्यायची आहे का म्हणून। मम्मी, खोटं सांगत नाहीये मी। आणि सगळ्यात खटकणारी गोष्ट ही की ह्या शेजारीला चांगलं ठाऊक आहे की तुझं अजयशी लग्न ठरलेलं आहे। अंजू, अगं, आता तरी तुझ्या लक्षात येते का की आमोदचं परत परत इथे येणं बरोबर नाहीये म्हणून? हॅलो अंजू, कशी आहेस? हा बघ आला, तूच बोला तर त्याच्याशी। मम्मी, चहा वगैरे काही करू नका, हे बघा मी लगेच निघणार आहे म्हटलं। आजकाल मला वाटतं मम्मी माझ्याशी मोकळेपणानं बोलत नाही आहे,
मला वाटतं ते बरोबर की माझा तो नुसता गैरसमज आहे अंजू? अमोल, तुझी शंका रास्त असू शकते. हल्ली तिचं मन थाऱ्यावर नाही. पण म्हणून त्यासाठी माझ्याशी असं परकेपणानं वागावं त्यांनी, याचा अर्थ मी समजू शकत नाही. मन अस्वस्थ करणाऱ्या सर्वच गोष्टींना अर्थ असतोच असं नाही अमोद. आणि लोक बडबडतात त्या गोष्टींनाही बऱ्याच वेळा अर्थ दिसत नाही. लोकांच्या बडबडीकडे लक्षच देऊ नये खरं तर माणसानं. लोकांचं काय, बरं झालं तरी हसतात, वाईट झालं तरी हसतात. पण त्यांच्या अशा बडबडीनं एखाद्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. ज्यांचं मन पोकळ असतं आणि ज्यांचा स्वतःच्या मनावरती ताबा नसतो अशाच माणसाच्या आयुष्याची बर्बादी होऊ शकते. आणि म्हणूनच लोकांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करणं यातच शहाणपणा आहे म्हटलं. तुला समजणार नाही आमोद, काही गोष्टींकडे मनात असलं तरी दुर्लक्ष करता येत नाही. हे बघ, परिस्थितीशी समझोता केल्यानंतर ही गोष्ट फार कठीण नाही. सगळ्यांनाच ते जमत नाही. पण मला वाटतं तुला तरी ते जमायलाच हवं. म्हणजे प्रश्न तुझ्याबाबत असला तर. मी एक मुलगी आमोद, आणि संशय घेणाऱ्या लोकांचा एक साधा शब्द ही मुलीचं मन दुखवायला, तिला घायाळ करायला कारणीभूत होऊ शकतो. अंजू, अगं तुझ्यासारख्या सुशिक्षित मुलीच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. तुला कळणार नाही ते. पुरुष माणसाचा आधार नसलेले आम्ही दोघी. असं का बरं म्हणतेस अंजू? अगं मी आहे ना सोबतीला तुला आधार द्यायला. आमोद. होय अंजू, मी आहे तुझ्या आधाराला. पण मला आधाराची गरज नाहीये. कुणाचा आधार घेण्या इतकी कमजोर झालेली नाहीये मी अजून. अंजू, आज जरुरीपेक्षा तू जास्त चिडलेली दिसतेस. वेळ लागलं नाहीये मला जरुरीपेक्षा जास्त चिडायला. आमोद, कोणत्या नात्यानं आधार देणार आहेस तू मला? अगं तुम्हाला मी माझी माणसं समजतो. कशासाठी? आम्हालाच काय म्हणून? कशासाठी? हा सांगू. तुझ्या या मनमोहक डोळ्यांसाठी. माझ्या डोळ्यांविषयी कोणी बोललेलं किंवा माझ्या डोळ्यांची स्तुती केलेली मला आवडत नाही. पण स्तुती करणारे मनातल्या मनात ती करून मोकळे होत असतील. अंजू, तुझ्या डोळ्यांशी कुणाचंही नातं जळू शकेल. मी पुन्हा एकदा सांगते आमोद, माझ्या डोळ्यांची स्तुती मला आवडत नाही. आणि मला वाटतं मी ती पहिल्यांदाच करतोय. हो ना? पुन्हा करू नकोस, केव्हाच करू नकोस. अरे अंजू, आज तुझा मूड काही ठीक दिसत नाही बाबा मला. हो, बरोबर नाहीये माझा मूड. आमोद, आता तुला एक विचारू? विचार. तुला इथं परत परत यायचा कंटाळा नाही येत? नाही, तुला पाहिलं की बरं वाटतं. फील लाईफ कम्फर्टेबल. मला बघून? हो. अगं तुझे डोळे. शट अप. सॉरी सॉरी अंजू, अगं आठवणच राहत नाही. बरं, येतो मी आता. आमोद, तू परत इथं येणार का असा परत परत? तुझ्या डोळ्यांसाठी. आमोद. हो अंजू, तुझे डोळे खेचून आणतात मला या घरामध्ये. खरंच तुझे. स्टॉप दॅट. सॉरी 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 अंजू. बरं येतो. बाय अंजू. मम्मी येतो. हा बाय अंजू. मला वाटतं लाज लज्जा म्हणून म्हणतात ती याच्याकडे नाहीच आहे. उद्या परत येईल हजेरी लावायला. अंजू, अगं तू त्याला एका शब्दात सांगायचं नाहीस? सांगायचा प्रयत्न करत होते मम्मी मी, पण त्यानं ऐकलं ना ऐकल्यासारखंच केलं. तू सुरुवातच मुळी मिळमिळीत केलीस. माझ्या मनाची तयारी होत नव्हती मम्मी. अगं ती व्हायला हवी अंजू, तुझ्याच भविष्यासाठी. आणि तुझ्या चिडून बोलण्यानं ही गोष्ट त्याच्या लक्षात यायला हवी होती की त्याचंच आताशी इथे येणं आम्हाला पसंत नाही म्हणून. तसं त्याच्या लक्षात आली ती गोष्ट. मग लाज भीड म्हणतात ती नाही तर त्याला. अंजू, पुढल्या वेळी त्याला ह्या घरातून हकलूनच लावायला हवं. मम्मी, आपल्याला जमेल ते? का नाही जमणार? असा कोणी नात्या बित्याचा आहे की काय तो आपल्या? उपकार करत्याची किंमत नातेवाईकांपेक्षा जास्त असते मम्मी. उपकार करता झाला म्हणून तुझं भावी आयुष्य नासवायचा त्याला काय अधिकार मिळतो की काय? अंजू, अगं भविष्य बिघडवणाऱ्या माणसाला उपकार करता नाही म्हणत. पण मम्मी, त्याला भविष्य बिघडवणारा तरी कसं म्हणायचं? ज्यानं आपल्या जीवाची पर्वा न करता तुझ्या मुलीचा जीव वाचवला, स्वतःला जखमी करून घेतलं. तो ऍक्सिडेंट झाला असता तर तुझ्या मुलीचं हाडही सापडलं नसतं तुला. त्या ऍक्सिडेंट मधून मी बचावले खरी, पण मला शुद्धीवर यायला 3 दिवस लागले. कुठला कोणतो, पण 3 दिवस त्यानं माझं औषध पाणी केलं. मी शुद्धीवर येईपर्यंत माझ्या उशाशी बसून राहिला. मम्मी मम्मी, कुठलंही नातं नसताना कुठला माणूस एवढं सगळं करतो ग? अंजू, अगं त्याने केलेल्या उपकाराची जाणीव तुझ्या मम्मीला नाही असं वाटतं तुला? मग अगं, पण शेजाऱ्यांच्या संशयी नजरा. शेजारी? आपल्या संकटाच्या वेळी कुठे होता तुझा हा शेजार? तू इकडे कितीही चिडलीस म्हणून बाहेरच्या लोकांची तोंड थोडीच बंद होणार आहेत. आता मला एक सांग अंजू, तुझी खरंच अजयशी लग्न करायची इच्छा आहे? मम्मी,
तुझ्या मुलीवर विश्वास नाही तुझा? आहे अंजू आहे, पण त्या आमोदवर नाही। जर त्याच्या मनानं, मम्मी तुला म्हणायचं तरी काय, त्याच्या मनात तुझ्याविषयी नाजूक भावना असू शकतात, कारण तू खूपच सुंदर आणि देखणी आहेस। नाही मम्मी, हे शक्य नाहीये। हे झालं तुझ्या मनातलं, पण त्याच्या मनात असं असणार नाही ह्याची काय खात्री? अंजू, अगं मगाशी त्याने म्हटलं ना कि मी तुझा आधार होईन, याचा अर्थ काय होऊ शकतो? त्याने असं योजलं असेल ना तर तो त्याचा वेडेपणा। मी कधी त्याच्याकडे त्या दृष्टीनं पाहिलंच नाही। प्रश्न तुझ्या नजरेचा नाहीये, डोळ्यांचा आहे। हे डोळेच त्याला इथं खेचून आणतात म्हणे। आणि ह्याचाच अर्थ अंजू, तो तुझ्या डोळ्यावर म्हण किंवा तुझ्यावर म्हण प्रेम करतोय। मम्मी, अंजू आमोद विषयी आणि त्याच्या इथं वारंवार येण्याविषयी अजयच्या घरच्यांच्या कानावर पडलं तर तुझं ठरलेलं लग्न मोडू शकतं। अगं जरा विचार कर। मम्मी मम्मी, मी आमोद विषयी अजयला सगळं काही सांगितलंय। आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांची बोली त्यांच्या कानावर गेली तर? मी असल्या शेजाऱ्यांची पर्वा करत नाही मम्मी। अगं तुझा आणि आमोदचा संबंध जोडतायत लोक, नाजूक संबंध। संबंध जोडायला त्यांचं काय जातं? जोडीनात का? जोडीनात का, मग कर तुला काय हवं ते। या पुढे या बाबतीत ब्र काढायची नाही मी, जोडी नाटका म्हणे। अगं अंजू, नाजूक संबंध या शब्दाचा अर्थ तुला वाटतो तसा लोक करत नाहीयेत। लोक त्याचा काय अर्थ लावतात हे ऐकायचंय तुला? अगं लोकांच्या दृष्टीनं नाजूक संबंध म्हणजे अनैतिक संबंध। मम्मी, हो मला दुस्वास वाटतो या गोष्टीचा। मी तुझ्यावर प्रेम करतो आणि म्हणून ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही अंजू। आणि तूही माझ्यावर अशी पाळत ठेवणं, बॉसिंग करणं मलाही आवडलेलं नाहीये। मग आवडतं काय तुला? त्या आमोजवळ बसून हॉटेलमध्ये चहा पिणं? हॉटेलात बसून फक्त चहाच प्यायले मी, आणि कोणाच्या शेजारी बसून चहा प्यायचा हा माझा प्रश्न आहे। पण त्या प्रश्नाशी माझाही संबंध येतो। लग्न ठरलंय आपलं? लग्न ठरलंय, अजून झालेलं नाहीये अंजू। लग्न झाल्यानंतर तुझी पत्नी या नात्यानं तुझ्या शब्दाबाहेर जायचं नाही हे कळण्या इतकी अक्कल आहे मला। याचा अर्थ लग्न होण्याआधी तुझं मन मानेल त्या माणसाबरोबर फिरणं भटकणं? फिरणं भटकणं, अजय शब्द जपून वापर। मग तुझं वागणं शोभतं का तुला? वागणं कसं आहे माझं वागणं सांग सांग। तुझ्यावर प्रेम करते मी, आपलं लग्न ठरलंय म्हणून मी कुणाबरोबर संबंध ठेवायचे नाहीत, ओळख पळख ठेवायची नाही, कोणाशी बोलायचं नाही, असं तुझं म्हणणं आहे? तुझा आणि आमोदचा परिचयच मला आवडत नाहीये। याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वास नाहीये। शब्दांचे उलटे अर्थ लावू नको संजू। अर्थ नीटच लावते मी। सांग सांग कसली अपेक्षा बाळगतोस तू माझ्याकडून? तुझ्याशी माझं लग्न व्हायचंय म्हणून जगातली सगळी नाती मी तोडून टाकावी? आमोदशी तुझं कसलंच नातं नाहीये। आहे नातं आहे। कसलं नातं? ज्या नात्याचं मोलही करता येणार नाही असं नातं। ऍक्सिडेंट मधून वाचून त्यानं मला नवं आयुष्य दिलंय। जिच्यावर तू प्रेम करतोस ती अंजू आज तुला जी जिवंत दिसते ना ती त्याच्या उपकारामुळेच। आणि म्हणूनच उपकारकर्त्याचं नातं मी सर्व नात्यात श्रेष्ठ नातं मानते। आणि माझ्या या उपकारकर्त्याच्या आग्रहाला मान देऊन मी त्याच्या बरोबर हॉटेलात बसून चहा घेतला तर रोमला आग लागल्यासारखं ओरडायला हो तुला। अजय अजय, सत्य हे आहे की तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये। असं मी कधीही म्हटलेलं नाही। म्हणायलाच कशाला हवं, तुझ्या शब्दांनीच ते स्पष्ट केलंय। अंजू तू मुळी मला समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाहीये। सगळं काही व्यवस्थित समजतंय मला। काय तुझ्या मनात माझ्याविषयी संशय? अंजू का का मी काय खोटं बोलले? तू तुझ्या कृतीनंच नाही का दाखवून दिलंस ते? आज 3 आठवडे झाले तू माझ्यावर पाळत ठेवलीस। अंजू मी कुठं जाते, कोणाला भेटते, कोणाशी बोलते यावर बारीक नजर ठेवलीस आणि तुझ्या या कृत्याची मला चीड येऊ नये। अजय सांग, तुझ्या या कृत्याची मला चीड येऊ नये। अंजू मी हे सगळं मुकाट्यानं सहन करावं असं तुझं म्हणणं का? तर माझं तुझ्याशी लग्न व्हायचंय म्हणून। अजय माझ्या मोठेपणाचं तूच कौतुक करत होतास ना? पुरे पुरे अंजू। का का पुरे का? माझ्या मनाचा जरा तरी विचार केलायस तू? संशय घेणं खूप सोपं असतं अजय, पण प्रेमात या गोष्टींना थारा नाही। प्रेमाची भिंत संशयाच्या आधारानं उभी राहू शकत नाही। प्लीज स्टॉप दॅट वीपिंग। लेट मी क्राय, आय वॉन्ट टू स्क्रीम। अजय अजय माझ्यावर पाळत ठेवून मी कसल्या चालीची मुलगी हे शोधून काढायला बघत होतास ना तू? की मी काय लायकीची मुलगी हे शोधून काढायचं होतं तुला? प्लीज प्लीज, की मलाच माझी लायकी दाखवून द्यायची संधी शोधत होतास तू? हे बघ अजय
तुला माझा इतका संशय येतोय आणि तरी तुला वाटतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे. फॉर गॉड सेक, गॉड सेक अंजू, विल यू स्टॉप नाउ? का गप्प राहाव मी? कोण वाटले मी तुला अजय? कोण वाटले? कोणीही बोट दाखवून मला बघून चिटा माराव्यात असली मुलगी? अंजू प्लीज प्लीज. अजय तू दुखावलंस मला, काळजाला घर पाडलीस माझ्या. आणि माझ्या काळजाला पडलेली घर तरी कुठं पाहिलेस तू? अंजू मी तुझ्यावर प्रेम करतो अंजू, प्रेम. आणि म्हणून तुझं नाव कोणीही त्या आमोद बरोबर जोडलं तर माझं काळीज होरपळून उठत. माझं नाव जर कोणाबरोबर जोडलं गेलं असतं तर तुला सहन झालं असतं ते? अजय सगळ्यात आधी मी त्यातलं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला असता, कोणाच्याही बोलण्यावर किंवा सांगण्यावर विश्वास ठेवला नसता. मी तेच करण्याचा प्रयत्न करत होतो अंजू, तसं म्हण हवं तर. अजय त्यापूर्वी तू मला विश्वासात घेऊन त्यातला खरे खोटापणा शोधून काढायचा प्रयत्न करायला हवं होतास, तू तसं केलं नाहीस. कारण तुलाही माझा संशय येत होता, होय ना? अंजू संशय घेण्यासारख्या गोष्टी माझ्या कानावर आल्या होत्या आणि म्हणून तू पाळत ठेवण्यासारखी हीन गोष्ट केलीस तू. तसं समज हवं तर तुला. पण का? मी तुला आमोद विषयी प्रत्येक गोष्ट सुरुवातीला सांगितली नव्हती? मग तू संशय का घेतलास की माझ्या सांगण्यावर तुझा विश्वास नव्हता? सांगितलं ना, मी तुला सांगितलं. मला मला कल्पनेबाहेर दुस्वास वाटत होता म्हणून. तू आमोदशी साधं बोललीस तरी. पण अजय सांग, माझ्या हालचालीवर पाळत ठेवून काय शोधून काढलंस तू? अंजू अंजू तुला समजत कसं नाही? काय समजायचं मी? ही गोष्ट माझ्या घरच्यांच्या कानावर गेली. शेजारी पाजारी जे काही बोलतात ते ऐकून ते सगळे हैराण झालेत. तसं असेल तर लग्न झाल्यावर माझ्यावर खूप बारकाईने पाळत ठेवतील नाही सगळे? सगळ्याच गोष्टींचा विपरीत अर्थ लावू नकोस तू. अजय मग आता सांग, त्यांच्या मताप्रमाणे मी कसल्या चालीची मुलगी आहे असं तुझ्या घरच्यांनी ठरवलंय? त्यांनी काहीच ठरवलेलं नाहीये, फक्त हे सगळं थांबलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. अंजू हे मग कसलीच आडकाठी न ठेवता त्यांनी आपल्या लग्नाला मान्यता दिले, ही गोष्ट महत्वाची नाही वाटत तुला? लग्नाला मान्यता मला नाही वाटत, मला नाही वाटत त्यांनी माझ्यावर उपकार केलेत म्हणून. अंजू अजय तुला वाईट वाटायचं काही कारण नाहीये. मला वाटलं होतं की तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे आणि कोणताही त्याग तू माझ्यासाठी करशील म्हणून. तुला शंका आहे अंजू? हो, कशावरून म्हणशील तर माझ्यासारखेच डोळे दुसऱ्या एखाद्या मुलीचे असते तर तू तिच्या प्रेमात पडला असतास हे तू स्वतः एकदा कबूल केलंयस. अंजू तो मूर्खपणा होता माझा. आता ही चर्चा वाढून काही फायदा आहे का मला सांग? अजय माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होतास रे तू. तू सुद्धा अंजू अंजू तुला चांगला माहित आहे हे बघ, लोकांनी संशय घेणं ही गोष्ट तुझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या आबरूवर शिंतोडे उडवू शकते. म्हणून काय मी आपला जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवणाऱ्या देव माणसाला माझ्या दारातून हकलून देऊ? हे बघ, पण संशय घेणाऱ्या लोकांची तोंड तरी आपण कशी बंद करायची? अंजू लग्न ठरलंय आपलं. लग्न ठरलंय, अजून झालं नाहीये अंजू. आणि त्या गोष्टीचाच मला मोठा दिलासा वाटतो. काय सुचवायचं आहे? मोठ्या विश्वासानं ज्याच्या खांद्यावर मान ठेवावी आणि त्याचाच माझ्यावर विश्वास नसेल तर? अंजू तू असं म्हणू शकत नाहीस. अजय जिथं संशय वावरतो तिथं नाती जुळू शकत नाहीत. तुझ्या बोलण्याचा अर्थ समजतोय तुला अंजू. हे नातही आता जुळणं कठीण असाच त्याचा अर्थ. म्हणजे लग्नाविषयी विचार करावा लागेल मला आता. लग्न ठरलं याचा अर्थ लग्न झालं असा होत नाही अजय. तू विचार करून बोलतेस ना अंजू? हा तुझा निर्णय समजायचा मी? तसं समजायला हरकत नाही. चुकतेस तू अंजू. नीट शुद्धीवर आहे मी अजय. एवढी साधी गोष्ट वाटते ती तुला? माझ्या मनाचा काही विचार केलायस तू? तुझं मन ओळखलंय मी. माझ्यासारखेच डोळे दुसऱ्या एखाद्या मुलीचे असते तर तू तिच्या प्रेमात पडला असतास अंजू. माझ्यापेक्षा अधिक सुंदर डोळे असलेल्या कुठल्याही मुलीच्या प्रेमात तू नंतरही पडू शकतोस. आणि माझ्यापेक्षा सुंदर डोळे असलेल्या मुली या जगात नसतीलच असं सांगता येत नाही. आणि तुझं माझ्यावर प्रेम नाहीये अजय, माझ्या डोळ्यांवर आहे. हे बघ तुला कसं समजावं मी? समजवण्याचा प्रयत्नही करू नकोस अजय. नीट विचार करूनच आपलं जुळत आलेलं नातं मी नाकारलंय अजय. जाता जाता या शेवटल्या भेटीत एक सत्य सांगते मी तुला. सत्य? सत्य. आणि आता ते सत्य पचवणं तुला कदाचित जड जाईल पण मला सांगितल्याशिवाय राहत नाहीये. हे डोळे ज्यांची तू नेहमी खूप स्तुती प्रशंसा करत आलायस ते हे डोळे माझे नाहीत. काय? होय, तुला आश्चर्य वाटेल याची कल्पना आहे मला.
जेव्हा जेव्हा मी आरशात पाहते तेव्हा तेव्हा मलाही खूप आश्चर्य वाटतं त्या डॉक्टरांचं, ज्यानं आपल्या अनुभवी हाताने ऑपरेशन करून मला हे डोळे, ही मन भुलावणारी नजर दिली. कौतुक वाटतं त्या कसबी हातांचं. हे डोळे ऑपरेशन करून बसवलेत अशी कुणाला शंका देखील येणार नाही, जशी तुला आजपर्यंत आली नव्हती. अजय, अजय, ही मनाला भुरळ घालणारी ही नजर उसनी आहे. अंजू, अंजू, हे सगळं खरंय. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तू या डोळ्यांची प्रशंसा करायचास तेव्हा तेव्हा मी कोणाच्या कर्जाच्या ओझ्याखाली वावरते याची खंत मला सतावत होती. अंजू, हे डोळे दुसरे कोणाचे तरी आहेत या गोष्टीची तू मला परत परत आठवण करून देतोय असं मला वाटायचं. हो नो. आणि म्हणूनच म्हणूनच मला ती स्तुती प्रशंसा कधीच आवडत नसायची. अंजू, आणि तुझे खरे डोळे? माझे हे डोळे देण्याचं श्रेय जसं एका डॉक्टरांचं, तसंच माझी स्वतःची डोळे फोडण्याचं कृत्य परमेश्वराने घडवलं. एक छोटस वादळ सोसाट्यानं माझ्या आयुष्यात आलं. 15 दिवस मी त्या आजारात बिछाण्यात तळमळून काढली. कल्पनाही करता येणार नाही अशा असह्य अवस्थेत 15 दिवसांनी ते संकट टळलं. पण संकट जाताना एकटं गेलं नाही, बरोबर माझी दृष्टी घेऊनही गेलं. मला आंधळी करून एक साधं दुखणं सुद्धा डोळे घेऊन जाऊ शकतं हे माझ्या आयुष्यातलं मी अनुभवलेलं एक मोठं आश्चर्य. मला परत नजर मिळावी म्हणून माझ्या वडिलांनी जवळपासचा सगळा पैसा खर्च करून ऑपरेशन करून हे दुसरे डोळे मला मिळवून दिले. हे डोळे सुंदर, मनाला भुरळ पाडणारे. पण हे डोळे माझे स्वतःचे नाही आहेत. आणि म्हणूनच अजय, या डोळ्याहूनही सुंदर मनाला भुरळ घालणारे डोळे असलेल्या मुली या जगात आहेत हे सत्य मला पटलं. अंजू, मग अजय, असे सुंदर डोळे असलेल्या परमेश्वराने दिलेले खरे डोळे असलेल्या मुलीच्या प्रेमात तू पडणं केव्हाही शक्य आहेस. अंजू, का तर माझे हे डोळे ऑपरेशन करून बसवलेले कधीही धोका देऊ शकतात. अरे, जिथं साधं दुखणं परमेश्वराने दिलेली नजर हिरावून घेऊ शकतं तिथं या नजरेचा काय भरोसा. डोक्यावर ओझं घेतल्याप्रमाणे तुला जन्मभर आंधळ्या बायकोला सांभाळत बसावं लागेल. संबंध आयुष्याचा कोंडमारा होईल तुझा. आता मला सांग, तू माझ्याशी लग्न करशील? बोल अजय, तू माझ्याशी लग्न करशील का? गप्प का? सत्याला सामोरं जाणं खूप कठीण असतं ना. अजय, तुझं मन मी खूप आधीच परतलंय. शारीरिक आकर्षणाला प्रेम म्हणत नाहीत आणि सत्याकडे पाठ दाखवणं याला तर नाहीच नाही. अजय, अजय, तू बोलत का नाहीस? अंजू, असू दे अजय. सत्याला सामोरं जाण्याची ताकद सगळ्यांच्यात असतेच असं नाही. बरं अजय, येते मी. अंजू, बाय. अंजू, तुला वाटते का की तू केलेस ते बरोबर आहे? मम्मी, डोकं नीट टाळ्यावर ठेवूनच वागली मी. मम्मी, शेवटी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. भविष्य तू नासवलंस आणि आता कुठल्या आयुष्याच्या प्रश्नाविषयी बोलतेस ग? अगं, किती सहजपणे ठरलेलं लग्न मोडलंस तू. सहजपणे? मी भोगलेल्या दुःखांची जाणीव फक्त मलाच आहे मम्मी. मग तू हा संबंध तोडलासच का? त्यांना माझ्याविषयी संशय आला आणि हीच गोष्ट मला मानवली नाही. त्यांनाच का? शेजाऱ्या पाजाऱ्यात सुद्धा संशय येण्यासारख्या गोष्टी घडल्यात या खरं. म्हणून काय त्यांनी माझ्यावर पाळत ठेवावी? त्यांच्या घरी माझे लग्न ठरलंय म्हणून काय मी जगातली सगळी नाती तोडून टाकायची? अंजू, त्यांना कुठल्याच नात्याविषयी शंका नव्हती, फक्त आमोद विषयी. का आमोद विषयी? का मी अजयला आमोद विषयी आधीच सगळं सांगितलं नव्हतं? मम्मी, मम्मी, तुला कळणार नाही ते. अगं, सुरुवात जर संशयी वातावरणात झाली तर तुझ्या मुलीच्या पुढल्या संबंध आयुष्याचं काय झालं असतं याची नुसती कल्पना कर मम्मी. अंजू, अगं, संशयी स्वभाव हा तर माणसाचा स्वभाव धर्म आहे. पण म्हणून तू हे इतकं चांगलं स्थळ. मी त्या स्थळाला चांगलं स्थळ समजतच नाहीये. हो हो, या जगाच्या पाठीवर तूच एकटी तेवढी शहाणी आहेस ना. मग तुझं म्हणणं तरी काय मम्मी? त्यांच्या संशयी नजरांच्या बाणांनी घेरलेल्या पाळतीच्या पिंजऱ्यामध्ये माझं सगळं आयुष्य घालवायला हवं होतं? मी या आधुनिक समाजात वावरणारी स्वतंत्र विचार करणारी मुलगी आहे आणि म्हणूनच त्यांनी माझ्यावर पाळत ठेवणं ही गोष्ट माझ्या स्वभावाला पटली नाही. दरिद्री स्वभाव तो मम्मी.
हे स्थळ तू नाकारलंस या गोष्टीचा केवढा धक्का या तुझ्या आईच्या काळजाला बसल्याची तुला काही कल्पना येणार नाही. माझ्या भविष्याची काळजी करून तुला दुःखी होण्याची काही गरज नाहीये मम्मी. बरोबर, एवढं सांगायचं बाकी ठेवलं होतंस तू. वाजवीपेक्षा जास्त शहाणपण ऐकून घेतलं मी तुझं मम्मी, त्याचंच बक्षीस दिलंस तू हे मला. दुःखी व्हायची गरज नाही म्हणे. अग, एका आईचं काळीज तुला कसं कळणार? असू दे मम्मी. मम्मी, आता या विषयावर मला यापुढे काही बोलायचं नाहीये. कसं असेल, अजय विषयी बोललेलंच तुला आवडत नाही? आमोद विषय असला तर. मम्मी, या गोष्टीची मला आधीच कल्पना होती. हे सगळं असंच होणार हे ठाऊक होतं मला. खरं म्हणजे तुला अजयशी लग्न करायचंच नव्हतं. मम्मी, अशी शंका तुला आली तरी कशी? आमोदनं या घरात पाऊल ठेवलं आणि तुझ्यात परिवर्तन घडलं. मम्मी, त्याच्या उपकाराची आणि चांगुलपणाची कल्पनेबाहेर छाप पडली तुझ्यावर आणि म्हणून एका साध्या चुकीवरून तू अजय बरोबरचं नातं तोडलं. मम्मी मम्मी प्लीज गप्प बस, प्लीज स्टॉप इट. हा असला बुरसटलेला विचार तुझ्या मनात आला तरी कसा? शी मम्मी, मम्मी तू सुद्धा आपल्या स्वतःच्या मुलीवर एवढा अविश्वास दाखवायचा? अग, मी आमोदला देवापेक्षाही मोठा मानते. दुसऱ्या कुठल्याही दृष्टीनं मी त्याच्याकडे कधीच पाहिलेलं नाहीये. उघड्या डोळ्यांनी आशासारखं स्वच्छ काळीच पारखावं असा भोळा माणूस तो आमोद. आणि मम्मी, त्याच्याविषयी तू असं बोलू तरी कशी शकलीस? का, त्याच्यामुळेच घडलं ना हे सगळं? अगं, त्याच्यामुळे तुझी मुलगी तुला परत मिळाली, तुझ्या मुलीला नवं आयुष्य मिळालं. कसलं आयुष्य? शेजारा पाजारांच्या संशयी नजरांनी पोखरलेलं आयुष्य. अंजू, अजून तुला आयुष्याचा अर्थच कळलेला नाही. आणि मला तो समजूनही घ्यायचा नाहीये. का तर हे आयुष्य मला आमोदनं उसनं दिलंय. तर मग त्यालाच बहाल करते आता? शी मम्मी, मला हे असलं बोलणं मुळीच आवडत नाहीये. आणि तुझी कर्म मात्र मला आवडायला हवीत. होय, असं केलं तरी काय? मी केलं ते काय कमी म्हणून मला विचारतेस काय? उद्या लोक विचारतील लग्न कशासाठी मोडलं. काय सांगायचं मी आमोदमुळे म्हणून? मम्मी, तू चिडलीस म्हणून लोक विचारायचे थांबणार नाहीयेत. आणि त्यांना संशय तो आमोद विषयी. आमोद आमोद आमोद, आता आता हे अगदी फारच झालंय. अगदी सहनशक्ती बाहेरचं गेलंय. खरंच खरंच मम्मी, आता आणखी सहन करायची ताकद माझ्यात राहिली नाहीये. काहीतरी व्हायलाच हवं. आमोदला या घरातून हकलून द्यायलाच हवा. त्याचं इथं येणंच बंद करायला हवं. त्याशिवाय त्याशिवाय हे घर शांत होणार नाहीये. या शेजाऱ्या पाजाऱ्यांची गावची तोंड बंद व्हायची नाहीत. आणि आणि त्या आमोदच्या पदरीसुद्धा आयुष्यातला एक कटू अनुभव पडायलाच हवा. त्याला कळलं पाहिजे की या जगात अशी माणसं आहेत की जी त्यांच्यावर उपकार केल्यावर सुद्धा त्यांच्यावर उलटायला कमी करत नाही. मग ते उपकार कोणावर करण्यासाठी असो वा कोणाला ऍक्सिडेंट मधून वाचवण्यासाठी जरुरीच असलं तरी. मम्मी मम्मी, मला एक सांगशील? आपण न लावताही एखादी मोगरीची वेल आपल्या अंगणात उगवली, बहरली आणि फुलली आणि त्याच्या सुवासानं सारं घर दरवळलं अगदी सुखानं समाधानानं. नंतर या वेलीला कातरून टाकण्यासाठी त्याच्यावर कोयतीचे घाव घालणं तुला कसे वाटतील? हा मम्मी, कसे वाटतील? हे कसे वाटतील ते मला पाहायलाच हवं. आमोदचं इथं येणं बंद करून एक नवा अनुभव घ्यायलाच हवा. हो, एक नवा अनुभव घ्यायलाच हवा. ही वेल बहरली तरी का माझ्या या आयुष्याच्या अंगणात? तो यायला तरी नको होता माझ्या आयुष्यात. आणि मी मरून जायला हवं होतं. हा मम्मी, मी मरून जायला हवं होतं. हॅलो अंजू. आलास? ये उभेला बसायला आलाशील? मम्मी काय बोलता काय तुम्ही, मला काही समजत नाहीये. नाही बरोबर, काही लोकांना असते दळबदरी सवय दुसऱ्याच्या आयुष्याला सूड लावून त्यांच्या उभेला बसून शेक घ्यायची. असते ना, मम्मीचं म्हणणं अगदी खरं आहे ना अंजू. आमोद, टोमणे समजण्या एवढा तू चला कायच असं वाटलं होतं मला. मग काय संशय? म्हणजे खरंच तू उभेला आलायस तर. पण मी कुणाच्या संसाराला चूड नाही लावली म्हटलं. लावलीस, आमच्या हस्त्या खेळत्या संसाराला चूड लावलीस. लायटरनं सिगरेट पेटवायला सुद्धा घाबरतोय मी मम्मी. आमोद मस्करी पुरे, आतापर्यंत खूप झाली ती. अंजू, अगं मस्करी तुम्ही करताय माझी. अगं, माझ्या बहिणीच्या सरणाला विस्तव देताना सुद्धा मी थरथरलो होतो. आणि कुणाच्या उभ्या संसाराला मी चूड लावणं कसं शक्य आहे? मग ऐक तर आमोद, तुझं या घरात येणं आम्हाला मुळीच पसंत नाहीये. माहितीये माहितीये मला, तरीही येतोस. हो, लाज लज्जा म्हणता ती नाहीच वाटत तुझ्या हिशेबी. तसं समजा हवं तर तुम्ही वैतागता रागावता
पण एक गोष्ट निश्चित, या घरात आल्याशिवाय आणि तुमच्याबरोबर चार गप्पा गोष्टी केल्याशिवाय आणि अंजूला एकदा तरी पाहिल्याशिवाय राहत नाही हो मला, चुकल्या चुकल्यासारखं वाटतं काहीतरी। आत्ता अगदी हद्द झाली आहे आमोद, यापुढे तू या घरात पाऊल ठेवता कामा नयेस। का का पण? आमची मर्जी, कारण येताना तू एकटा येत नाहीयेस, बरोबर संशयाचं वादळही आणतोस। माहिती आहे मला। माहीत आहे अमोद, माहिती आहे तुला, आणि तरीही तू असं परत परत इथं येतोस। आमचा सत्यानाश केल्याशिवाय तुझं समाधान होणार नाही का? आमोद आमोद, अरे कुठल्या जन्मीचं वैर साधतोयस तू? सांगतो सांगतो अंजू, पण आधी माझा गुन्हा काय ते तरी सांगशील? सगळं बेशिराक झाल्यावर विचार आता की आग कशी लागली म्हणून। अरे सगळ्या गावाला तोंड फुटली आहे। गावाला तोंड नव्हती म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला? दिस इज टू मच, यू बेटर गो नाऊ, आय से गेट लॉस्ट, आणि परत या घराचा उंबरठा चढायची गरज नाहीये। तुमच्या रागाची चिडण्यामागची भावना मी समजू शकतो, तुमच्या जागी मी असतो ना तरी हेच केलं असतं, आणि म्हणून म्हणून मला तुमच्या रागाचं काहीही वाटत नाही। लोक जे काही बोलतात ते तुझा माझा संबंध जोडतात, ते ऐकून बरं वाटत असेल नाही? लोकांच्या फालतू बडबडीकडे लक्ष द्यायचं नाही माणसानं। तुला सांगायला काय, माझी मुलीची जात संशयाचे गलिच्छ शिंतोडे उडवतात ते माझ्या अब्रूवर, शब्दाचे खाव होतात ते माझ्या काळजावर। लोक तुझा आणि माझा कसला संबंध जोडतात ते ठाऊक आहे तुला? वाईट संबंध, ज्याला अनैतिक संबंध म्हणतात। माहिती आहे मला, माहिती आहे, माहीत आहे, आणि तरी या गोष्टीचं तुला काहीच वाटत नाही? अरे असा का हात धुवून पाठी लागलायस आमच्या? या कारणावरूनच अंजूचं लग्न मोडलं हे ठाऊक आहे ना तुला? मोडलं नाही मम्मी, अंजूनं अवहेरलंय ते, आणि अंजूच्या या निर्णयाचं मला अगदी मनापासून कौतुक वाटतंय खरं तर, कारण अंजूला सून करून घ्यायच्या लायकीची माणसं नाहीच आहेत ती, आणि बायको करून घ्यायच्या लायकीचा तो अजय पण नाही। हो तर लायक माणूस साऱ्या जगात तूच एकटा आहेस ना, आणि लग्न मोडल्याचं कौतुक का नाही वाटणार तुला? तुला तसंच व्हायला हवं होतं ना। इतक्या हीन काळजाचं नाही आहे म्हटलं मी? तुझं काळीजच नाही तर तुझी कपट करणी देखील ओळखून आहोत आम्ही। अंजूचं लग्न मोडल्याशिवाय ती तुला कशी मिळणार होती? मम्मी मम्मी आता पुरे मम्मी। का पुरे? आणि तू माझ्या बाबतीत असं काही ठरवलं असशील ना तर तो तुझा मूर्खपणा ठरेल आमोद, कारण मी त्या दृष्टीनं तुझ्याकडे कधीच पाहिलेलं नाही। अंजू प्लीज अंजू। अरे उपकार करता म्हणून देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं मी तुला, आणि आता वाटतं तू माझा जीव वाचवला नाहीस, उलट माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलंस। अब्रुला अशी संशयाची वाळवी लागण्यापेक्षा त्याच वेळी मी मरून गेले असते तर बरं झालं असतं। पुरे का अंजू? अरे अरे तू सुद्धा मला अशा निराळ्या दृष्टीनं बघावंस, माझ्याबद्दल आशा बाळगावीस। पुरे पुरे अंजू, स्टॉप दॅट अंजू। हे बघ, मी कधीही तुझ्याकडे त्या दृष्टीनं पाहिलेलं नाही आणि तुझ्याबद्दल कधी अभिलाषा पण ठेवलेली नाही। मग लोक बोलतात हे माहीत असूनही तू परत परत कुठलं नातं जोडायला येत होतास? सांग कशासाठी येत होतास इथं? सांगू हा अंजू, तुझ्यावरच्या प्रेमासाठी ग। आमोद होय अंजू, तुझ्यावर माझं प्रेम आहे, अगदी आतोनात प्रेम आहे। आणि तरीही तू माझ्याविषयी अभिलाषा बाळगतोस हे म्हणणं नाकारतोयस तू? होय होय, कारण प्रेम आणि अभिलाषा यात खूप फरक आहे अंजू, तेव्हा चुकून सुद्धा मी तुझ्याबद्दल अभिलाषा बाळगतोय असा विचार सुद्धा मनात आणू नकोस अगं, नाहीतर बहीण भावाच्या नात्याला या जगामध्ये काही अर्थच राहणार नाही। बहीण? मी तुझ्यावर करत होतो त्या प्रेमाचं रूपच वेगळं होतं, बहीण म्हणूनच मी तुझ्याकडे आजवर पाहत आलोय। अगं माझ्या नजरेतलं पावित्र्य ओळखण्याचा प्रयत्न तरी करायचास अंजू? पुन्हा एकदा मी बहीण हरवून बसलोय माझी। आमोद पुन्हा एकदा? होय होय, तुझ्यासारखीच दिसत होती ती, ॲक्सिडेंटमध्ये गेली ती, आणि योगायोग म्हणजे तिचंही नाव अंजूच होतं। त्या दिवशी तुला घरी आणताच तुझ्या आईनं अंजू म्हणून तुला मारलेली हाक ऐकून वाटलं की माझी बहीणच मला परत मिळाली। स्वतःच्या बहिणीला वाचवू शकलो नाही मी, पण तुला वाचवताच असं वाटलं की माझ्या अंजूचा पुनर्जन्म झालाय। अंजू तुझ्या आणि माझ्या नात्याला असं बहीण भावाच्या प्रेमाचं कवच चढवून मी तुमची सिंपथी मिळवायचा प्रयत्न करतोय असा विचार येईल तुमच्या मनामध्ये अंजू? मला समजून तरी घ्यायचंस तू क, मला मला दुखवायला नको होतंस ग अंजू तू? अमोद अमोद प्लीज, मी तुझ्या संसाराला तुझ्या भविष्याला चूड लावली नाही अंजू, अगं तुझा संसार तुझं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मी स्वतःच्या आयुष्याला सुद्धा काडी लावली असती। तुला थंडी वाजत असली ना तर मी स्वतःला जाळून देखील तुला उब मिळवून दिली असती। शब्दांनी आधीच घायाळ केलं तुम्ही मला,
आणि आज आज माझ्या काळजावर घाव घातला. अमोद, खरी गोष्ट कधीच सांगितली नाहीस तू आम्हाला. होय, माझ्या इथे येण्याचं खरं कारण मी नेहमीच तुमच्यापासून लपवून ठेवलं. कारण कारण तुझा जीव वाचवला म्हणून माझ्या उपकारात तर तू होतीसच, आणि शिवाय माझ्या बहिणीच्याही उपकारात होतीस. बहिणीच्याही? अमोद, काय म्हणायचं काय तुला? हे सत्य सांगून तुला आणखी उपकारात ठेवायचं नव्हतं मला, पण पण ही आपली शेवटची भेट हे लक्षात घेऊन. तुझ्या बहिणीविषयी काय सांगणार होतास तू? अंजू, ही तुझी मनाला भुरवा पाडणारी नजर, हे डोळे माझ्या बहिणीच आहेत ग. होय, आणि म्हणूनच माझी पावलं नेहमी या घराकडे वळायची. डोळेही माझ्या बहिणीचे आणि नावही तेच, म्हणून म्हणून बहिणीचं प्रेम मिळवायला येत होतो मी या घरामध्ये. तिच्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं माझं या जगामध्ये. अमोद बेटा, ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेताना म्हणायला लागली, अमोद अरे हे डोळे खूप आवडतात ना तुला, देवानं दिलेल्या या बहिणीच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या नजरेवर खूप प्रेम आहे ना तुझं. मी हे डोळे दान करते रे अमोद. डॉक्टरला सांग ते काढून घ्यायला, कोणीतरी बापडा हे जग पाहिली या नजरेनं. अमोद अरे तुझी बहीण जिवंत राहिली नाही तरी बहिणीचे डोळे जिवंत असतील या जगामध्ये. तिचं तिचं ते आभाळ एवढं मोठं मन बघून मी थक्क झालो, समाधान वाटलं मला. आणि आज ते डोळे तुझ्या रूपानं हे जग पाहत आहेत अंजू. अंजू, शेजाऱ्यापाजाऱ्यांची संशयी बोलणी माझ्याही कानावर येत होती, पण तुझं दर्शन घेतल्याशिवाय मला चैनच पडायचं नाही ग. असं वाटायचं असं वाटायचं की माझी बहीण माझी वाट पाहत असेल. पण किती खुळा मी, झोपेतल्या स्वप्नात वावरत होतो मी. स्वप्न भंगलं, पहाट झाली आणि सत्याची प्रखर किरणं डोळ्यासमोर चमकली. रक्ताचा संबंध नसलेलं भावा बहिणीचं नातं म्हणजे नुसत्या थापा. नाही हे सत्य. नाही, येतो अंजू, मी आता येतो. बाय बाय. थांब अमोद, थांब. सारासार विचार करूनच मी माझे निर्णय घेत असतो अंजू. अमोद, अंजू पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही मी. अमोद, अंजू तुझं नाव अंजू असेल पण तू तू माझी बहीण नाहीस. नाही, हे डोळे जरी माझ्या बहिणीचे असले तरी काळीच माझ्या बहिणीचं नाही अंजू. अमोद, असं बोलू नकोस रे. अंजू, आज तू आपला भाऊ गमावून बसलीस. नाही अंजू, मी निघतो. नाही थांब अमोद, येतो मी. अमोद अरे माझं ऐक, प्लीज ऐक रे. कुठं जाणार आहेस रे तू? तुला परत या घरी आणण्याची ताकद आहे तुझ्या या बहिणीच्या डोळ्यात. तू परत येशील अमोद, परत येशीलच आपल्या बहिणीला भेटायला. तुझी बहीण तुझी वाट पाहील, ही नजर वाट बघेल तुझी. तू परत येईपर्यंत हे डोळे तुझी पाठ सोडणार नाहीत, पाठ सोडणार नाही तुझी तुझ्या या बहिणीची मनाला भुरळ पाडणारी नजर. अमोद. नजर मनाला भुरळ पाडणारी हे नभोनाट्य आपण ऐकत होता. मूळ कोकणी लेखक होते देवीदास बाबई, अनुवाद रमेश होनावर. भूमिकेनुसार पात्र परिचय: अंजू तनुजा कानडे, अमोद रियाज शेख, आई तारा पाटकर आणि अजय किशोर सोमण. निर्मिती सहाय्य विनायक मोरे आणि सादरकर्त्या होत्या तनुजा कानडे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.